एक गोष्ट ज्याच्यात मला आधीपासून रस होता ते म्हणजे स्वयंपाक. मी आधीपासून खूप जास्त स्वयंपाक आवडीने करायचो, पण मी कधी भाकऱ्या थापणे, पोळ्या बनवणे किंवा इतर देशातले पदार्थ शिकणे ह्याच्यावर कधी भर दिला नव्हता. जे मी या लॉकडाऊनमध्ये खूप प्रमाणात केलं, मी बाजरीच्या भाकऱ्या आता अप्रतिम बनवतो, आणि त्याचबरोबर मेक्सिकन इटालियन असे पदार्थही शिकलो बनवायला, त्यामुळे मला त्याचा खूप अभिमान आहे आता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी योगा करायला सुरू केला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या मनःशांतीवर त्याचा इम्पॅक्ट सगळ्यात जास्त होता. ह्या काळामध्ये कलाकारांना आपली मन जपणं सगळ्यात महत्वाचं आहे, आणि ते जपायला योगाने मला मदत केली. त्यामुळे मी ते म्हणजे मला सगळ्यात मोठं मिळालेलं गिफ्ट आहे या काळातलं. ह्या कोविडने कोणालाही लपायला जागा दिली नाही. माणसं आपापल्या घरात लपली, परंतु माणूस नाही लपला. माणसाची सगळी आवरणं या कोविडनं काढून टाकली. जी कालपर्यंत आपल्याला खूप शूर वाटत होती, ती एकदम खूप भेकड असल्याचं आपल्याला दिसून आलं. ज्यांना कालपर्यंत आपण भित्रे म्हणत होतो, ते निधड्या छातीनं घराबाहेर पाप पडले. याच्या अशा वातावरणामध्ये खूप पाहायला मिळत असतं. आणि एक नाटकवाला म्हणून मी या काळात ते खूप पाहिलं. देशाने जी डिजिटल पेनिट्रेशन केलंय त्याचं मला खूप कौतुक आहे. आपल्यासारखा विस्तार असणारा देश ज्याच्यामध्ये इतके अशिक्षित लोक आहेत, इतके अनरजिस्टर्ड नागरिक आहेत, इतकी लोक आहेत ज्यांच्यापर्यंत संपर्क करण्याचं दुसरं काहीही साधन नाही, त्यांच्याकडे आपण डिजिटल मार्गातनं इतक्या सहज इतके महत्वाचे संदेश पोहोचवले. म्हणजे लॉकडाऊनची माहिती असण्यापासून ते तुम्हाला मदत कुठे मिळेल ह्याच्यापासून ते पीपीई किट्स पोहोचवणं, हे सगळं ह्या डिजिटल क्रांतीतनं झालंय. त्या डिजिटल कम्युनिकेशनमुळे जो फायदा होतोय तो इररिप्लेसेबल आहे, दुसरं काहीही आता त्याला रिप्लेस करू शकत नाही. पर्यावरणातले जे घटक या सगळ्या ह्याच्यामध्ये संकटाच्या काळामध्ये एकदम असे उभारी घेऊन वरती आलेले दिसले, हे म्हणजे आमच्याकडे अगदी स्पष्टपणे या गोष्टी दिसू शकतात. पशु पक्ष्यांची संख्या वाढणं, जे हवामान आहे ते आणखी स्वच्छ होणं, अर्थात ते शहरांमध्ये मोठ्या शहरांमध्ये पण पाहायला मिळालं, दिल्लीसारख्या मुंबईसारख्या. विषमता टोकाची या काळामध्ये खूप गडदपणे दिसून आली. आपल्याकडे पूर्वी म्हणजे केवळ आर्थिक स्वरूपातच ती विषमता दिसत होती, आता तंत्रज्ञानाच्या बाबतीत सुद्धा ती दिसून येते. काही जणांची मुलं ऑनलाईन क्लासेस हे करत आहेत, आणि काही जणांच्याकडे अजिबातच म्हणजे तांत्रिकदृष्ट्या काहीही ज्ञान नसलेली अशी माणसं आहेत. आता मला सांगा, जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शिकणारी माणसं, तर कुठून त्यांनी लॅपटॉप आणि टॅब आणायचे आणि करायचं? एक खूप मोठी दरी आहे, आणि ती भरून काढणं फार अवघड जाणार आहे आपल्याला. आता ती दरी जी आहे विषमतेची आपल्याकडची, ती खूप रुंद झालेली या दिवसांमध्ये खूप जवळून पाहायला मिळते. मी अशा घरात राहतो ज्याच्यात मला घरात राहणं शक्य आहे, पण अनेक लोकांची घरं बघितली ह्या काळामध्ये तर लक्षात येतं की त्यांना शक्य नाही त्यांच्या घरात राहणं. बांद्राला आमच्या इथे लोक जमाव तयार झाला तेव्हा त्याच्यावर खूप पॉलिटिक्स झालं, काय काय झालं, पण माझे अत्यंत काही लाडके मित्र, जवळचे मित्र ऑनलाईन असं म्हणायला लागले की मिलिटरीला बोलवा, यांना गोळ्या घाला, यांना हे करा, आणि मला त्याचं खूप वाईट वाटलं. कुठल्याही बाजूचा जमाव असेल, काही प्रकारचे लोक असतील, ते अशा घरांमध्ये राहत आहेत की जिथे त्यांना तुमच्यासारखं स्टे होम स्टे सेफ हे वागणं शक्य नाहीये. आणि अशा लोकांना तुम्ही रस्त्यावर आल्याबद्दल गोळ्या घाला असं म्हणणं हे योग्य नाही. तर त्यामुळे मला असं वाटतं की समाज म्हणून आपला दृष्टिकोन आणि यंत्रणा म्हणून आपला दृष्टिकोन बदलणे आणि समाजातली ही दरी कमी करणे हे अत्यंत महत्वाचं आहे, आणि आपण सगळे त्या दृष्टीने काहीतरी पावलं उचलू अशी अपेक्षा ठेवू.